सतरंगीपुराच्या रहिवासी आहे, मी तिथून नगरसेवक आहे. सगळ्यात जास्त वेळ असा नागपूर शहरातला मी एक मात्र नगरसेवक आहे ज्याच्या घर सगळ्यात जास्त प्रतिबंधित क्षेत्रात राहतो. जवळपास तब्बल 6 एप्रिल ते 15 जूनच्या दिवशी मी रिलीज झाला आहे, माझ्या ऑर्डर आला आहे आणि माझ्या घर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आहे. त्या काळापासून जी आम्ही यातना भोगून राहिलो आहोत, मोठ्या मोठ्या टीम्स बॅरिकेड लावून दिलेले आहेत, सिलेंडरवाला आतमध्ये नाही येऊ शकत, मोठे मोठे सिलेंडर उचलून घरामध्ये दोन जाणं करून आले, म्हणजे दूर दुरून लोकांना म्हणजे इतका त्रास सहन करून राहिला आहे. आणि प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचे निर्देश गाईडलाईन काही साधं पत्रसुद्धा नाही देऊन राहिले हो, बा तुमचा एरिया हा कंटेनमेंट झोनमध्ये आलेला आहे, तुम्ही आपली तुम्ही कोणी माणूस आपली कार वगैरे तरी किंवा मोठे वाहन तरी बाहेर काढून ठेवले, कोणाला दवाखान्यात जायचं राहते, कोणाला काही राहते, कोणी काही कुठल्याच प्रकारची काही नाही. इवन एक आटा चक्की मात्र असताना सुद्धा अशा पद्धतीने तो एरिया घेरला गेला होता की लोकांना तिथे आपलं दळण करण्याची सुद्धा. तुम्ही सभागृहाला काय मागणी केली हे सांग. सभागृहाला माझी एकच मागणी आहे की माझ्यावर जो खोटे आरोप लावून षडयंत्र करून जो गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याच्यात माझ्यासारख्या निष्पाप नगरसेवकावर तुम्ही गुन्हा दाखल करून आले, जो भुगतमान भुगतल्याच्या नंतर सुद्धा असा कोणता जगन्य अपराध केला आहे. मी सभागृहाने एकतर प्रशासनाला ही बाब विचारावी की खरोखर ते कुठल्या गुन्ह्यात दोषी असेल तर ठीक आहे, नाही तर सभागृहांनी त्यांना प्रस्ताव पाठवून गुन्हे वापस घेण्याची मागणी करावी. आपलं पूर्ण परिचय. माझं राहणं सतरंगीपुरा या भागात आहे, तिथून मी नगरसेवक आहे. नितीन साठवणे, मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आहे. प्रभाग कोणता? प्रभाग 21.